रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातल्या स्वाली गावात राहणाऱ्या पाटील पिता पुत्रांनी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून उन्नतीचा नवा मार्ग शोधलाय. एकीकडे औद्योगिकीकरणामुळे खालापूर तालुक्यातलं शेतीचं क्षेत्र कमी होत आहे. खंडू पाटील आणि त्यांचा मुलगा गणेश यांनी मात्र काळ्या आईच्या सेवेचं व्रत कायम ठेवत शेतीपूरक व्यवसाय सुरू केला. पाटील यांच्याकडे 12 म्हशी आहेत. या म्हशींना चारा आणि खाद्याची विशेष काळजी घेतली जाते. सुक्यासोबत हिरवा चाराही दिला जातो. पाटलांच्या गोठ्यातल्या 5 म्हशी दुभत्यात. त्यांच्यापासून दररोज 60 लिटर दूध मिळतं. म्हणजे आपल्याकडे पहिली एकच म्हैस होती. आपण एक म्हशीवर नाही एवढा मोठा म्हशीचा धंदा केला आहे. आता सध्या आपल्याकडे 12 म्हशी आहेत. त्यातल्या 6 म्हशी 5 कर आहेत, 6 म्हशी गाभणी आहेत. बरोबर आपले टोटल जनावर जर विचार केला तर सर्वी 10 लिटरच्या पुढं दूध देणार आहेत. 10 ते 13च्या दरम्यान दूध देणार आहेत. आणि आपण कशी घरच्या घरी आपण पाटी तयार करतो, कशी विकत लागली कदाचित तर आपण एखादी म्हैस आणतो. जर म्हशीचा धंदा जर बघायला गेला आपण आता सर्व काय चाललाय तो आपल्या म्हशीच्या धंद्यावर चाललाय. पाटील पिता पुत्रांनी हा दुग्ध व्यवसाय सुरू केला तेव्हा सुरुवातीच्या काळात त्यांना अडचणी आल्या, मात्र त्यावर त्यांनी मात केली. उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध नसल्यानं त्याचा दुधावर परिणाम झाला. मात्र पाटलांनी 4 एकरावर मक्याची लागवड केली, त्यातून त्यांना जनावरांसाठी हिरवा चारा सहज उपलब्ध झाला. मी शेतामध्ये पहिला मका टाकून दिला. मका टाकल्यानंतर त्यात पहिला शेणखत टाकला. शेणखत टाकल्यानंतर मी परत डबल तास आपला ट्रॅक्टरने फिरवला. ट्रॅक्टरने फिरवल्यानंतर परत एकदा मका टाकला. मका टाकल्यानंतर जर पाणी घेतला, पाणी घेतल्यानंतर हा मका एवढा आलेला आहे. बरोबर मका आल्यानंतर हा मका जवळजवळ आता मी तुम्हाला सांगतो सुक्या कडव्यापेक्षा तरी ओला चारा एवढं वैशिष्ट्य आहे का आपल्या म्हशी 10 लिटरवरनं 12 लिटर 13 लिटरवर जाऊ शकतात. आपल्या शेतात पिकलेला हिरवा चारा कडवा कुट्टीत बारीक करून तो दुभत्या जनावरांना ते देतात. हिरव्या चाऱ्यामुळे दुधाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दूध व्यवसायातून पाटलांना वर्षाकाठी 5 लाखांचं उत्पन्न मिळतंय. रोजचा दूध आपला 60 लिटर जातो. रोज 60 लिटर दूध जातो सकाळी. अच्छा, दुधाच्या व्यवसायातून वर्षाला किती काय मिळतं असं काय? हा धंद्यामध्ये निश्चित प्रॉफिट आहे. म्हशीपासून मिळणाऱ्या शेणापासून पाटील गोबर गॅस बनवतात. तसंच शेणापासून कंपोस्ट खत तयार करून ते शेतात वापरलं जातं. कंपोस्ट खताचा फायदा पिकाला होतो. शेती करत असतानाच शेतीपूरक व्यवसाय यशस्वी करून पाटील पिता पुत्रांनी शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श घालून दिलाय. इतर शेतकऱ्यांना त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. अमोल पाटील, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.